हॅलो नमस्कार सोनिया जोर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे क्रिस्पी पोटॅटो बाईट्स। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ले जाणारी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी क्रिस्पी पोटॅटो बाईट्स हे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। सोबत असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल। सो चला तर मग बघूया क्रिस्पी पोटॅटो बाईट्स कसे बनवायचे ते। क्रिस्पी पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी इकडे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकळून किसून घेतलेले आहेत। किसताना मी हे थोडेसे जाडसर असे किसून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये मी काही मसाले घालते। तर इकडे मी मिक्सरचं घेतलेलं आहे। तुमच्याकडे मिक्सरचं नसेल तर जे पिझ्झा सिझनिंग असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। एक चमचा मी चिली फ्लेक्स वापरले आहे, अर्धा चमचा काळी मिरीची पूड घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले मी ह्या बटाट्यामध्ये घालते आहे। त्यानंतर इकडे मी 3 चमचे चीज घेतलेला आहे। चीज मी व्यवस्थित किसून घेतलेला आहे। हे मॉझरेला चीज मी इकडे वापरले आहे। तुमच्याकडे मॉझरेला चीज नसेल तर चीज क्यूब्स मिळतात ते सुद्धा किसून तुम्ही इकडे वापरू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मिठात घालताना थोडंसं प्रमाण कमी घालायचं आहे कारण की जे आपण मिक्स हर्ब्स वापरले आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणजे त्याची चव थोडीशी खारट असते। तर घालताना मीठ थोडंसं कमी घालायचं आहे नेहमीपेक्षा। आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इकडे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। तर हा मैदा आपण ह्या बटाट्यामध्ये थोडा थोडा करत घालायचा आहे आणि याचा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा आपल्याला हा मैदा अगदी सगळा एकदम घालायचा नाही आहे। तर लागेल तसा आपण थोडा थोडा करत हा मैदा ह्या बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि अजिबात सैलसर असा याचा गोळा बनवायचा नाही आहे। तर घट्ट आपण गोळा याचा बनवून घेणार आहोत। मैद्याऐवजी तुम्ही इकडे कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता किंवा अगदीच वाटलंच तर बेसनसुद्धा घालू शकता। पण फ्लेवरमध्ये थोडासा फरक तुम्हाला जाणवेल चवीमध्ये। आणि आता इकडे माझा हा घट्ट असा गोळा बनवून झालेला आहे। ह्यामध्ये मी जे इटालियन मसाले वापरले आहेत त्याऐवजी तुम्ही आपले इंडियन मसाले आहेत ते वापरूनसुद्धा हे पोटॅटो बाईट्स बनवू शकता। तीही वेगळी चव वेगळा फ्लेवर देतो। तर तेही तुम्ही बाईट्स तसे बनवून घेऊ शकता। तर आता इकडे हा माझा घट्ट गोळा बनवून झालेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता मी इकडे 1 कप मैदा घेतलेला होता त्यामधला 1/2 कप मैदा जवळजवळ मला लागलेला आहे आणि 1/2 कप मैदा शिल्लक राहिलेला आहे। आता हे पीठ मी पोळपाटावर घेतून चांगलं थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि ह्याचे असे छोटे छोटे पार्ट करून घेते मी। आता त्यातलाच एक पार्ट घ्यायचा पिठाचा आणि पोळपाटावर थोडंसं मैदा पसरवून घ्यायचा आणि ह्याची एक लांबट अशी लाटी आपण हाताने करून घेणार आहोत। तर ही लाटी करताना आपण अजिबात जाडसर अशी करायची नाही आहे। तर ह्याची साईज अशी आपल्याला मीडियम ठेवायची आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही करून घ्यायची। सो अशा प्रकारे आता हे सुरीने आपण ह्याचे छोटे छोटे पार्ट कट करून घेणार आहोत। आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण ह्याचा थोडासा आकार असा करून घेणार आहोत। हे पोटॅटो बाईट्स अगदी क्रिस्पी होतात आणि चवीला खूप छान लागतात। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।
तर अशा पद्धतीने मी सगळे बाईट्स बनवून घेतलेले आहेत आणि उरलेल्या पिठाचे मी सगळे बाईट्स बनवून घेते. तर तुम्ही बघू शकता इकडे माझे एवढे सगळे बाईट्स बनवून झालेले आहेत. तर आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की आपण ह्यामध्ये अगदी हलक्या हाताने हे बाईट्स तेलामध्ये सोडणार आहोत. आणि हे जे बाईट्स आहेत ते आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी बारीकसुद्धा करायची नाही आणि हाय फ्लेमवरसुद्धा तळून घ्यायचे नाही आहे, तर मीडियम फ्लेमच करायची आहे. आणि अगदी खडबू सोनेरी रंगावर आपण हे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता बाईट्सचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण हे तळून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपले हे करपूस असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि अशा पद्धतीने आपण दुसरे बाकीचे जे आपले बाईट्स आहेत ते सुद्धा सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत. सो अशा पद्धतीने आपले सगळे बाईट्स इकडे तळून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी अर्धा कप मैदा आणि 2 बटाटे घालून आपले एवढे सारे क्रिस्पी पोटॅटो बाईट्स तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला इकडे मी एक बाईट्स आता तोडून दाखवते. बघू शकता वरतून अगदी क्रिस्पी आहे आणि आतून तितकाच मऊ, चवीला अप्रतिम लागणारे हे क्रिस्पी पोटॅटो बाईट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल